सोलापूरमध्ये तब्बल 150 किलो भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आलाय. दक्षिण सोलापुरातील कंदलगाव इथल्या चौधरी डेअरीवर अन्न आणि औषध विभागाने धाड टाकली आणि हा खवा जप्त केला. या भेसळयुक्त खव्यामध्ये वनस्पती तूप, क्रीम पावडर, पामोलीन तेल, साखर या पदार्थांचं मिश्रण आढळलंय. हा खवा विकण्याआधीच पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे, त्यामुळे तुम्ही मिठाई खरेदी करत असाल तर सावध रहा, असा भेसळयुक्त खवा तुम्ही खात असलेल्या मिठाईमध्ये असू शकतो. जरी दूध डेअरी कंदळगाव येथे धाड टाकली असता सदर ठिकाणी स्किम मिल्क पावडर, वनस्पती, पामोलीन तेल. छत्रपतींचा विचार म्हणजे